हरिओम, मी आर्यवी या रावराने मी डोंबिवली पूर्व उपासना केंद्रामधून बोलते. मी आज तुम्हाला माझा अनुभव शेअर करणार आहे. मी लंगडी आणि खो खो प्लेअर आहे. लंगडी आणि खो खोच्या स्टेट लेवलच्या मॅचेस मी खेळल्या आहेत. आमच्या स्कूलमधून नॅशनल लेवल लंगडी कॉम्पिटिशनसाठी आमच्या 4-5 स्टुडंट्सचं सिलेक्शन झालं होतं. त्यात माझंही सिलेक्शन झालं होतं. पण ती मॅच कर्नाटकला असल्यामुळे व आमच्यासोबत कोणत्याही टीचर्सला जाण्यासाठी अलाउड नसल्यामुळे स्टुडंट्सचे पॅरेंट्स पाठवायला तयार नव्हते. पण मला जायची खूप इच्छा होती. मी डॅडला म्हणाली, डॅड मला जायचं आहे, प्लीज मला जायला मिळू दे ना. पण पप्पा पाठवायला तयारच होत नव्हते, कारण त्यावेळी मी खूप आजारीही होती. मला खूप सर्दी खोकला होता आणि खूप विकनेसही जाणवत होता. तेवढा स्टॅमिनाही नव्हता माझ्यात खेळण्याचा. आणि वरून माझ्यासोबत कोणतेही टीचर्सही अलाउड नव्हते, म्हणून पप्पा पाठवायला तयारच होत नव्हते. पण मम्मी पाठवायला तयार झाली. मम्मीला माहिती होतं की ही एकटी असली तरी हिच्यासोबत बापू असणारच. मग मी मला डॅडला म्हणाल्या, डॅड मला जायचं आहे, प्लीज काहीतरी असं कर ना की मला माझे पप्पा व माझ्या फ्रेंड्सचे पॅरेंट्सही पाठवायला तयार होतील. मग मम्मीने आत्याचे मिस्टर पोलीसमध्ये असल्यामुळे त्यांना कॉल केला. पप्पांना समजवण्यासाठी त्यांना रिक्वेस्ट केली. त्यांनी पप्पांना समजवलं की तिथे सेफ्टी असेलच, तिथे तिच्यासोबत लेडीज कोच असतील, तू तिला पाठव आणि एवढा मोठा चान्स तिला सोडायला लावू नकोस. आणि थोड्या वेळाने पप्पा पाठवायला तयारही झाले. आणि आश्चर्यच, आमच्या स्कूलमधून एका टीचर्सला स्टुडंटसोबत जाण्यासाठी ऑर्गनायझेशन कमिटीकडून परमिशनसुद्धा मिळाली. त्यामुळे आमच्या फ्रेंड्सचे पॅरेंट्सही पाठवायला तयार झाले. अँड आय वॉज व्हेरी हॅप्पी. एवढं सगळं अचानक आणि एकदम घडलं. मी बापूंना म्हटलं, बापू मला समजलं, हे तुझ्यामुळेच घडलं. दुसऱ्या दिवशी आम्ही कर्नाटकला जाण्यासाठी निघालो. पण माझा खोकला काही कमी नव्हता. एवढा म्हणजे सर्दी खोकला होता, खूप कमीच झाला नव्हता. डॉक्टरकडे जाऊनही मला बरं वाटत नव्हतं. विकनेसही जाणवत होता. मला भीती वाटू लागली की मी खेळू शकेन की नाही. एवढा सर्दी खोकला असताना मला खेळणं शक्यच नव्हतं. पण म्हटलं, डॅडला म्हटलं, डॅड मला खेळायचं आहे आणि जिंकूनही यायचं आहे, आता या खोकल्याला तूच काय ते कर. मग मनात थोडं बापूंचं नाव घेतलं आणि मैदानावर उतरली. मैदानावर उतरताना बापूंचं नाव घेऊन बापूंना सांगितलं, बापू आता खोकल्याला काय ते घालव. नंतर आतमध्ये उतरली आणि खोकल्याकडे लक्षच दिला नाही. मॅच सुरू झाली आणि माझा खोकला कुठच्या कुठे गायबच झाला. मी नॅशनल लेवलच्या 4 मॅच खेळली आणि आमच्या टीमला फर्स्ट प्राईजही मिळालं. आणि तेव्हापासून माझा खोकला खूप कंट्रोलमध्ये आला आहे. एवढा सर्दी खोकला असतानाही मॅच खेळणं व जिंकणं हे माझ्यासाठी इम्पॉसिबल होतं. पण ते डॅडने माझ्यासाठी पॉसिबल केलं. खरंच माझा बाप्पा आपल्या बाळांसाठी इम्पॉसिबलचं पॉसिबल करतोच. मी मोठ्या विचारांनी अशीच प्रार्थना करते की माझ्या डॅडवरचं प्रेम सतत वाढत राहू दे. लव यू डॅड. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविद नाथ संविद नाथ संविद.